संजय नार्वेकर हे नाव मराठी इंडस्ट्रीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही तितकंच प्रसिद्ध आहे. वास्तव सिनेमात त्यांनी साकारलेल्या देड फुटिया ही भूमिका आता 20 वर्षांनंतरही प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे. या सिनेमात त्याला मिळालेल्या भूमिकेचा किस्सा फारच रंजक आहे. सिनेमातील भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्याची निवड झाली होती. ऐनवेळी त्या अभिनेत्याने नाकारल्याने संजयच्या पदरात ही भूमिका पडली. तो म्हणतो की महेश मांजरेकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक होते आणि त्यांना माझं काम माहीत होतं, पण त्या भूमिकेसाठी एखादा चर्चेतला अभिनेता हवा अशी निर्मात्यांची अट होती. दुसऱ्या अभिनेत्याची निवडसुद्धा झाली होती, पण ऐन शूटिंगच्या आदल्या दिवशी त्याने भूमिका नाकारली. तेव्हा निर्मात्यांनी मला बोलवायला सांगितलं. या चित्रपटानंतर लोक मला ओळखू लागले. इतकंच नव्हे तर मला पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली. या भूमिकेमुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. खरं ग्लॅमर काय असतं हे मला या चित्रपटानंतर कळलं.